एक, भात खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नये, यामुळे पोट खराब होते. दोन, रोज सकाळी रिकाम्या पोटी एक सफरचंद खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. तीन, खोकला थांबवण्यासाठी लिंबाच्या रसामध्ये लवंग पावडर मिसळून प्यावे. चार, जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता दूर होते. पाच, खजूर डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही. सहा, मुळ्याचा रस आठवड्यातून 1 ते 2 दा प्यायल्याने पित्ताचे खडे बनणे थांबते. सात, चेहरा गोरा करण्यासाठी दुधात सफरचंद टाकून सकाळी रिकाम्या पोटी त्याचा वापर करावा. आठ, हिरवी मिरची जेवणासोबत खावी, दृष्टी तीक्ष्ण होईल. दहा, टरबूज आपल्याला हाडे कमकुवत करणाऱ्या आजारांपासून दूर ठेवते. अकरा, हिरव्या रंगाचा भाजीपाला उकडताना वा शिजवताना तो लवकर शिजावा यासाठी भांड्यावर झाकण काढून ठेवावे. बारा, थंडीच्या दिवसात साईचे ताक लवकर होण्यासाठी त्यात थोडेसे गरम पाणी घालावे व मग ते घुसळावे. अगर ताक करण्यापूर्वी ताकाचे भांडे व रवी गरम पाण्याने धुवून घ्यावी. खिला लोणी चिटकत नाही. तेरा, टोमॅटो प्युरीसाठी लालभडक टणक टोमॅटो घेऊन ते गॅसवर 5 मिनिटे उकळत्या पाण्यात ठेवा. थंड झाल्यावर साले काढून मिक्सरला प्युरी करून घ्या. चौदा, लसूण सोलून चमचाभर तेलात वाटून ठेवला की आठवडाभर ही पेस्ट फ्रीज मध्ये ठेवल्यास चांगली टिकते. पंधरा, आल्याच्या वरची साल काढून त्याचे तुकडे करावे आणि त्यांना किंचित मीठ लावून मग त्यांची पेस्ट करून फ्रीज मध्ये ठेवल्यास आठवडाभर टिकते. सोळा, टोमॅटो मुळा बीट किंवा गाजर टवटवीत दिसण्यासाठी मिठाच्या पाण्यात रात्रभर ठेवावे. सतरा, खिचडी भात करताना तुपाची फोडणी द्यावी. अठरा, साखरेऐवजी गूळ वापरावा भाज्यांमध्ये. एकोणीस, कुठलीही आणलेली भाजी मिठाच्या पाण्यात 2 तास ठेवून नंतर धुवून खावी. वीस, पालेभाज्या जास्त शिजवू नयेत. पालेभाज्या पातळ भाजी करताना आधी शिजवून मग वरून लसूण फोडणी घालावी, याने भाजीची मूळ टेस्ट तशीच राहते. एकवीस, शक्यतो 1 वेळ पोळी आणि 1 वेळ भाकरी खावी. रोज 1 चमचा तूप नक्की खावे. 22, वरण तूर आणि मूग मिक्स लावावे. 23, गहू दळून आणताना त्यात सोयाबीन टाका आणि ज्वारीच्या पिठामध्ये उडीद टाकावे. भाकरी अप्रतिम लागते. आठवड्याला एकदा तरी भाकरी आणि हुलगा नक्की खावा. 24, मिरची कोथिंबीर लसूण वापरावे बाहेरचे मसाले वापरण्यापेक्षा. 25, जेवत हसत खेळत जेवावे, जास्त जेवण जाते आणि बाहेरचे खाणे कमी होते. 26, आठवड्यातून 1 मूग मटकी हरभरे भिजवून वाफवून खावे.